काल आपले दोन मॅटर्स होते, एक 376 होतं आणि त्याच्यामध्ये न्यायाधीश जाधव सरांसमोर होती ती मॅटर, आणि जाधव सरांनी स्वतःला त्या मॅटरमधून रेस्क्यू करून घेतलेलं. तर त्याच्यामध्ये ते मॅटर मग प्रिन्सिपल जजकडे जातं आणि तिथून ते दुसऱ्या कोर्टाला असाईन होतं. तर तिथे मी पण ॲप्लिकेशन केलेलं आहे की दुसरी जी मॅटर आहे सीबीडी कोर्टा सीबीडी पोलीस स्टेशनची, ती न्यायाधीश आर एस गुप्ता साहेबांसमोर आहे. तर हे मॅटर पण तिथेच लावावं, तर देर इज नो कॉन्फ्लिक्ट ऑफ जजमेंट. आता मला सकाळी ज्युनियरने सांगितलं आहे की प्रॉबेबली इट विल कम बिफोर जज पटवर्धन. सो लेट अस सी, दिस इज अ डेव्हलपमेंट विच आय विल कम टू नो ओनली इन दी आफ्टरनून. तर ते ॲप्लिकेशन होतं आणि त्याच्यामध्ये 376 काही रिलीफ भेटलेलं नाही आहे. आज बघूया काय होतं त्या मॅटरमध्ये. सेकंडली, न्यायाधीश गुप्तांसमोर जे मॅटर होतं त्याच्यामध्ये साहेबांनी काही रिलीफ दिलेलं नाही आहे, पण ते ठेवलेलं आहे 27th ला. 27th ला डायरेक्शन्स आहेत की PP2 फाईल से. तर आम्ही पण आमचे से त्याच्यामध्ये दाखल करणार आहोत, बिकॉज वी हॅव द राईट. सुप्रीम कोर्ट हॅज गिवन द राईट टू अ विक्टम टू बी हर्ड. तर आम्ही आमचे से त्याच्यामध्ये ठेवणार, आमची बाजू मांडणार आहोत अँड वी आर ट्राईंग टू डिफेंड आर सेल्व्स. मॅडम, इंटरेस्टिंगली त्या लोकांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की एक्सेप्टन्स आहे त्यांच्याकडून की 27 इयर्सचं रिलेशनशिप आहे आणि मुलगा आमचा आहे. तर माझी 50% लढाई तर मी तिथेच जिंकले आहे अँड नाव लेट इट कम ऑन पेपर्स. हां मॅडम, धमकीच्या फोन मला येत नाही पण क्लायंटला येतात. तर तिला सिम्पली डायरेक्शन्स आहेत दॅट यू गिव्ह इट गिव्ह द कम्प्लेंट टू द कन्सर्न पोलीस स्टेशन. तर दॅट इज बिंग लुक्ड आफ्टर बाय दॅट पोलीस स्टेशन अँड एंड ऑफ द डे आय गेट अ रिपोर्ट फ्रॉम माय क्लायंट वॉट हॅज हॅपन हू हॅज कॉल्ड एन ऑल. सध्या आहे.